नमस्कार मित्रांनो मराठी वास्तुशास्त्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घोड्याचे नाळ बदलू शकते आपले नशीब आपण अनेकदा कित्येकांच्या दरवाजावर घोड्याची नाळ लावलेली बघतो प्राचीन काळापासून किल्ल्यांच्या मुख्य दरवाजांवर सुद्धा घोड्यांची नाळ ठोकलेली असायची असे करण्यामागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत कशी काय बदलू शकते आपले नशीब घोड्याची नाळ काय आहेत त्याचे फायदे खरोखरच घोड्याची नाळ घराच्या मुख्य दारावर लावल्यास नशीब बदलते का सर्वात उत्तम नाळ म्हणजे काळ्या घोड्याची नाळ काळ्या घोड्याची नाळ विशेष मानली जाते त्याने दृष्टही लागत नाही घोड्याची नाळ नकारात्मक ऊर्जा खिचून घेते घोड्याची घासलेली नाळ विशेष करून काळ्या घोड्याची नाळ फक्त अंगठी बनवून अनेक जण घालतात असे नाही तर प्राचीन काळापासून याचा वापर आपल्या घराच्या दरवाज्यावरही लावून केला जातो घोड्याच्या घासलेल्या नाळेत असं काय असतं की लोक आपल्या घरावरती लावतात तर शनीच्या उद्रेकापासून बचाव करण्यासाठी हातात अंगठी करून पण नाळ घालतात वास्तूच्या हिशोबाने घोड्याची नाळ दुर्भाग्य हरणारी आहे विशेष करून काळ्या घोड्याची नाळ नकारात्मक शक्ती खिचून घेणारी आहे कारण ही नाळ लोखंडाची असते म्हणून ती शनीच्या वाईट प्रभावापासून बचाव करते शनिदेवांचा आवडता रंग काळा आहे म्हणून काळ्या घोड्याची नाळ शोधली जात असते घोड्याची नाळ असली तर दृष्टविरोधी मानली जाते असे म्हणतात म्हणजेच जर कुणाला दृष्ट लागली तर घोड्याची नाळ शत्रूंपासून रक्षणही करते तर जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार घराबाहेर जर घोड्याची नाळ ठोकली तर त्याचे काय काय फायदे होतात ते वास्तुशास्त्रानुसार ज्यांच्या घराचं मुख्य द्वार उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेला असतं त्यांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाळ अवश्य लावावी असे मानले जाते की या घरांना दृष्ट लागण्याची किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्याची शक्यता खूप असते घोड्यांची नाळ या नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करू देत नाही ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना प्रिय लोखंड मानले जाते ज्यांना शनी दे देवांची साडेसाती सुरू आहे त्यांनी काळ्या घोड्याची घासलेली नाळ घ्यावी त्याची अंगठी घालावी असा सल्ला दिला जातो याने शनिदेवांचा वाईट प्रभाव संपून जातो जर आपल्या घरात प्रगती होत नसेल तर आपण घराच्या मुख्य ग्रा द्वारावर घोड्याची नाळ लावावी सोबतच एका काळ्या कपड्यामध्ये बांधून जिथे धान्य ठेवतात तिथेही ठेवावे यामुळे आपल्या घराच्या प्रगतीत कधीही कमतरता पडत नाही धन येत नसेल किंवा घरात आलेलं धन टिकत नाही तर आपण काळ्या घोड्याची नाळ लावावी सोबतच ज्यांच्यावर नोकरीचे संकट येते त्यांनी आपल्या घराच्या तिजोरीत काळ्या कपड्यांमध्ये घालून काळ्या घोड्याची नाळ ठेवावी वास्तुशास्त्रानुसार ज्या घोड्याची नाळ धावता धावता खाली पडते ती खूप चांगली मानली जाते अशी नाळ जर मिला मिळाली तर आपल्या इतकं नशिबान कुणीही नसेल दुर्भाग्यापासून आपले रक्षण ही नाळ करते दुकानाबाहेर काळ्या घोड्याची नाळ ठोकून ठेवल्याने व्यवसायात प्रगती होते आणि लोकांची दृष्टही लागत नाही घोड्याचे नाळ लावल्याने आपले घर सुरक्षित राहते मात्र त्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद